कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आशा वर्कर्स व डॉक्टरांचा आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा धुळेतर्फे सत्कार करून सॅनिटायझर भेट देण्यात आले. यावेळी पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला. कोरोना या महामारीच्या काळात सेवा देण्यास डॉक्टर, आशा वर्कर्स व नर्सेस या अग्रेसर ठरल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे त्यांना सॅनिटायझर व मास्कचं वाटप करून सत्कार केला. यावेळी कोरोनाबद्दल जनजागृती व समाजातील बातमी तळागाळापर्यंत पोहोचविण्याचं काम जे पत्रकार बांधव करतात त्यांचाही यावेळी गुलाब पुष्प व मास्क सॅनिटायझर देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, नगरसेविका मायादेवी परदेशी आदी उपस्थित होते. आपण सगळ्यांनी पाहिलं की या भारत देशात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आपण पंतप्रधान रूपात जे बघत आहोत त्या कारकिर्दीला 7 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत. या 7 वर्षाच्या निमित्ताने देशभर अनेक कार्यक्रम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवले गेलेले आहेत. याच अनुषंगाने आम्ही देखील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आमच्या ज्या आशा वर्कर महिला आहेत या आशा वर्कर तसेच नर्सेस यांचा सत्कार या ठिकाणी सन्मान छोट्या ठिकाणी केलेला आहे. यात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी काही पंतप्रधान पदाची कारकिर्द राहिलेली आहे तर ह्या देशातील प्रत्येकच नागरिक या बाबतीत समाधानी दिसत आहे. अत्यंत चांगले निर्णय हे भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घेतलेले आहेत आणि त्यांच्या या कारकिर्दीत आम्ही ज्या ज्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहोत सर्व नागरिक हे समाधानी दिसत आहेत आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही या ठिकाणी कुठलेही कार्यक्रम मोठे कार्यक्रम न घेता कोरोनाचे जे काही नियम आहेत कोविडचे नियम पाळून शासन नियमानुसार छोटे ठिकाणी सत्कार आमच्या आशा वर्कर, नर्सेस आणि डॉक्टर आणि तसेच पत्रकार बांधव जे वेळोवेळी आमच्या आम्ही केलेल्या चांगले कामं असतील ते नागरिकांपर्यंत पोहोचवतात त्यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत.